आत्ता या क्षणाला न्यूज एटीन लोकमतच्या न्यूज एटीन लोकमतवरती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि त्यांना आपण विचारणार आहोत सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मुंबई पोलिसांची भूमिका निश्चितच चोख आहे पण येणारा का, का नेमका कसा असू शकतो आणि काय व्यवस्था असेल हेमंत नगराळे सर आपलं स्वागत माझा थेट पहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आजच संकेत दिलेले आहेत ते म्हणजे येणाऱ्या कालावधीत कडक लॉकडाऊन हे करावं लागेल सध्याची सगळी परिस्थिती लक्षात घेता किंवा पोलीस फील्डवरती आहेत काय आपलं निरीक्षण आहे की काय नेमके निर्णय घ्यावे लागू शकतात आता पुढे जे होणारे निर्णय आहेत त्याच्याबद्दल मी आता आपल्याला ॲडव्हान्समध्ये काही बोलणं योग्य होणार नाही परंतु आपण सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जी इसेन्शियल सर्व्हिसेस परमिट करण्यात आली होती त्याप्रमाणे जेवढ्या आवश्यक सेवा आहेत त्यांची वाहने आणि आवश्यक असलेल्या व्यक्ती याच घराच्या बाहेर निघतील आणि पब्लिक प्लेसेसमध्ये राहतील याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आदेश जाहीर केलेला आहे आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस पब्लिक ट्रान्सपोर्टचे लोकल्स या सगळ्या सुरू आहेत टॅक्सीज सगळ्या सुरू आहेत प्रवाशांना प्रवास करण्यासाठीची सर्व माध्यमं उघडी आहेत चालू आहेत फक्त ज्या इशेन्शियल सर्व्हिसेस किंवा अत्यावश्यक सेवा या ज्या आपण म्हणतो तेवढ्याच फक्त चालू ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची खाण्यापिण्याच्या दुकानं त्याच्यानंतर बँक्स इन्शुरन्स कंपनीज शासकीय कार्यालय अशा सगळ्या सेवा आपल्या सुरू आहेत परंतु त्याचबरोबर आपण कोणत्याही प्रकारचे पासेस इश्यू न केल्यामुळे जे टोल नाके आहेत चेक नाके आहेत त्या टोलनाक्यांवर वाजवीपेक्षा जास्त गर्दी ही जमा होत आहे आणि या गर्दीमध्ये बरेचशी लोकं अशी आहेत की ज्यांचं इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये ती मोडत नाही तरीसुद्धा पास नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर येऊन फिरायला जायचं आहे किंवा त्यांची वैयक्तिक कामं करायची आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे ट्रॅफिक जाम होत आहेत आणि त्या ट्रॅफिक जाममुळे त्या ट्रॅफिक जॅममध्ये ॲम्ब्युलन्सेस रुग्णवाहिका रुग्ण आणि डॉक्टर्स आणि नर्सेस आणि हॉस्पिटलचा स्टाफ बर हा सुद्धा या जॅम्समध्ये ट्रॅप होतोय तर त्यासाठी आपल्याला लक्ष घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व टोल नाके चेकिंगची ठिकाणे या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी तैनात केलेले के आहेत अधिकारी तैनात केलेले आहेत आणि दोन दिवसापासून आम्ही रेड ग्रीन आणि येलो स्टिकर्स बरोबर हे सुरू केलेले आहेत आणि याच्यामध्ये हे स्टिकर जे आहेत ते वाहन चालकांनी स्वतःच लावायचे आहेत त्यांना कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे जायची गरज नाही आहे ते स्टिकर त्यांनी स्वतःच बनवायचे ते कोणत्या अत्याव अत्यावश्यक सेवेसाठी आहेत त्यासाठी त्यांनी स्वतःच स्टिकर बनवायचे आहेत आणि आपल्या गाडीला लावायचे आहेत पण नगराळे सर बऱ्याच वेळेस या स्टिकरचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो किंवा गैरवापर केला जाऊ शकतो म्हणजे मी अत्यावश्यक सेवेत मोडत नाही पण मी उगाच माझ्या गाडीवरती ते स्टिकर लावतो आणि इकडे तिकडे फिरतो मग ही लोक कशी ओळखल्या जाणार त्याची तपासणी केली जाईल होय यांची तपासणी होणार आम्ही तसा पूर्णतः विश्वास आम्ही आमच्या नागरिकांवर ठेवत आहोत आणि त्यांना स्वतःच त्यांचे स्टिकर बनवा म्हणून आव्हान करत आहोत हे जरी असलं तरी आम्हाला निश्चितच माहिती आहे आपण सगळ्यांनाही माहिती आहे की काहीतरी दहा टक्के पंधरा टक्के लोक असे असतील जे या सोयीचा गैरफायदा घेण्यासाठी इच्छुक असतील किंवा निश्चितच त्याचा गैरफायदा घेतील अशा लोकांसाठी आम्ही ह्या ज्या व्हेकल्स आहेत ज्याच्यामध्ये पास लागलेले आहे त्या तपासणी सुद्धा सॅम्पल बेसिसवर आम्ही करणार आहे आणि अशा सॅम्पल चेकिंगमध्ये जर आम्हाला आढळून आलं की ही अमुक व्यक्ती या कॅटेगरीमध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांनी पास लावून आपला प्रवास केलेला कि आहे किंवा रस्त्यावर फिरत आहेत अशा केसेसमध्ये आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू त्यांच्यावर गुन्हे दाखल करू सर आपण जर बघितलं तर बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडतोय त्यासाठी पोलीस फोर्स अतिरिक्त फोरुज, पोलीस फोर्स जी आहे ती लावली जाणार का आपल्याला कल्पना आहे मुंबई शहराची लोकसंख्या एक कोटी पंचवीस लाखाच्या जवळपास आहे त्याच्यात बराचसा भाग हा फ्लोटिंग क्राऊडचा आहे परंतु कम्पेअर केलं तर आपलं मुंबई पोलीसचं मनुष्यबळ साधारण पंचेचाळीस हजाराच्या जवळपास आहे आपण सगळ्यांना कल्पना आहे की पोलीस बळ हे काही एकदम सडनली आपण कुठून आणू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमागे आपण एक पोलीस देऊ शकत नाही तर ही जी जाणीव आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणे किंवा मास्क लावणे किंवा गर्दीच्या ठिकाणी गर्दी, गर्दी करू नये या ज्या जबाबदाऱ्या आहेत या नागरिकांनी स्वतः पाळायच्या आहेत आणि त्या स्वतःच त्यांनी अंमलात आणायच्या आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला पोलिसांनी सांगितली पाहिजे अशी अपेक्षा न ना करता नागरिकांनी स्वतःहून त्या गोष्टी पाळायला पाहिजेत ज्या ठिकाणी जास्त गर्दीची ठिकाणं आहेत जसं भाजी मार्केट आहे किंवा मा अशी जास्त फुटबॉलची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी आम्ही आमचा बंदोबस्त ठेवतोय परंतु तो नेहमी कमी पडणार आहे आणि आमच्या ज्या केसेस राहतील मास्क न घालण्याच्या किंवा सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याच्या या फक्त सॅम्पल केसेस म्हणून राहतात त्या काही सगळ्यांवर सगळ्या शंभर लोक जर उद्या भंग करत असतील कोणत्या कायद्याचा किंवा नियम पाळत नसतील तर त्या शंभर लोकांवर काही कारवाई आपण करू शकत नाही पोलिसांची कारवाई ही फक्त सॅम्पल केसेसवर असते हंड्रेड पर्सेंट केसेस कधीच नसते बरोबर आहे सर स्पून फीडिंग तर होऊ शकत नाही कारण कर, नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ही परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे अशा वेळी रोज आपण आपल्या अधिकाऱ्यांकडनं नेमकं काय चाललंय याबद्दलचा अहवाल घेत असणार आपल्याला असं वाटतं का, का की लोक ऐकत नाही आता पोलिसांना रस्त्यावरती उतरावं लागेल तशी वेळ आली आहे का मुंबई पोलीस ऑलरेडी रस्त्यावर आहे आणि आपली चोखपणे ड्युटी बजावत आहेत आता फक्त आमच्या सूचना नागरिकांना गेलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमाद्वारे मी परत नागरिकांना अजून विनंती करू इच्छितो की कृपया शासकीय नियमांचं सर्व पालन करा कोणत्याही प्रकारे कोणत्याही कामासाठी जर ते अत्यावश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नका घराच्या बाहेर आपण पडणार असाल अत्यावश्यक सेवेसाठी तर मास्क घाला सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवा आमची इच्छा नाही की कुणावर बळाचा प्रयोग करून त्यांना कोणती गोष्ट शिकवावी मुंबईतील नागरिक सजान आहेत त्यांना सर्व कळतं ते हुशार आहेत आणि शासनाबरोबर आणि शासकीय खात्यांबरोबर ते नेहमीच त्यांचा ऐकतात त्यांचा आदर करतात आणि त्यांचं नेहमीच सर्व शासकीय कार्यक्रमांना शासकीय आदेशांना सहभाग असतो तो त्यांनी नेहमीप्रमाणे द्यावं हीच आमची विनंती सर गेल्या लॉकडाऊनचा अनुभव जर आपण लक्षात घेतला तर या लॉकडाऊनमध्ये ड्युटी करता करता पोलीस प्रचंड थकले म्हणजे एक लीडर म्हणून आपण जाणत असाल कि बहुतांशी पोलिसांनी तर सोळा तासांपेक्षा अधिकची ड्युटी केली किंवा काही पोलिस तर चोवीस चोवीस तास ड्युटी करताना दिसत होते यात आपण आपले काही सहकारी पण गमावले अशा वेळी आता त्यांना रस्त्यावरती उतरवून पुन्हा एकदा ही सगळी परिस्थिती सांभाळण्याच्या दृष्टीने काम करत असताना कशा प्रकारचं नियोजन आपण करणार आहात कारण जेणेकरून एक एका प्लॅटून ड्युटी केली की दुसरा त्या ठिकाणी असेल असं काही नियोजन त्या ठिकाणी केलं जातंय का आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि मला सांगायला आवडेल की मागील मार्च एप्रिल महिन्यामध्ये जेव्हापासून आपला लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत आठ हजाराच्या वर आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फक्त मुंबई शहरातले हे संक्रमणग्रस्त झाले दा होते कोरोना व्हायरसमुळे आजच्या घडीला ती संख्या पाचशे चाळीसच्या जवळपास आहेत आणि आजपर्यंत एकूण एकशे दोन आमचे अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत फक्त समाधानाची बाब हीच आहे की आठ हजारापैकी फक्त पाचशे एक्केचाळीस लोक पाचशे चाळीस लोकांच्या जवळपास हे आजारी आहेत म्हणजे बाकीचे सगळे चांगले होऊन त्यांनी आपल्या ड्युटी रिझ्यूम केलेल्या आहेत दुसरी गोष्ट मागच्या वर्षी आपण पंचावन्न वर्षाच्या वरचे जे कर्मचारी होते अधिकारी कर्मचारी त्यांना आपण ड्युटीवर लावलं नव्हतं आणि त्यांना घरीच थांबण्यासाठी आपण आवाहन केलं होतं परंतु यावेळेस जी लाट आपली कोरोनाची आलेली आहे ती मोठी आहे जास्त सिरियस आहे पेशंट्स खूप जास्त प्रमाणामध्ये आजारी पडतायत म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मनुष्यबळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे परंतु यासाठी आम्ही ही काळजी घेतो आहे की जी पंचावन्न वर्षाच्या वरची अधिकारी आणि कर्मचारी मंडळी आहेत त्यांना बाहेर फील्डवर ड्युटी न देता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टेबल जॉब किंवा पोलीस स्टेशनच्या आतमधल्या ड्युटी त्यांना आम्ही देतोय आणि बाकी जी तरुण मंडळी आहेत त्यांना रस्त्यावर पेट्रोलिंग किंवा वाहन चेकिंग आणि यासारख्या आम्ही ड्युटी लावतोय सर हो या कोरोना कालावधीत आपण बहुतांश बरेच पोलीस कर्मचारी गमावले ही दुःखाची बाब आहे पण अशावेळी त्यांना पन्नास लाखांची मदत देण्याच्या संदर्भातली देखील घोषणा झाली होती त्याची अंमलबजावणी कितपत झाली आणि जर झाली नसेल तर या विषयाला घेऊन आपण काय करणार आहात नाही शासनाकडून ही जी पन्नास लाखाची मदत आहे ती आम्हाला नियमित मिळत आहे आणि मला वाटते आत्ता रिसेंट एक दोन केसेस सोडल्या त्याच्यामध्ये आमचा प्रपोजल अजून गेलं असेल किंवा जायचं असेल या एक दोन केसेस सोडल्या तर बाकी सगळ्यांची पूर्तता ती झालेली आहे आणि सर्व प्रकारची मदत शासनामार्फत पोलीस खात्याला करण्यात येत आहे या सगळ्या परिस्थितीत आपला पोलीस याबद्दल मी शासनाचा फार आभारी आहे